फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे सोनाली कवडे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ तोंडात टाकताच विरगळणारे बिना पाकातले तीळ आणि गुळाचे लाडू हे लाडू स्पेशली आपण थंडीच्या दिवसामध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसामध्ये संक्रांत सध्या येते तर स्पेशली आपण संक्रांतीसाठी हे लाडू बनवत असतो तर नेहमी आपण तिळाचे लाडू पाक बनवून बनवत असतो तर आज आपण हे बिना पाकातले तिळ आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि फक्त याला तीनच साहित्य लागतं जास्त साहित्य घ्यायची पण गरज नाही आणि अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात चला तर आपण हे लाडू बनवायला सुरुवात करूया तर फ्रेंड्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत दोन वाट्या अनपॉलिश तिळ तर तुम्ही या ठिकाणी पॉलिश केलेले तीळ सध्या वापरू शकतात तर सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे गूळ तर दोन वाटी तिळासाठी मी घेतलेला आहे दोन वाटी खिसून घेतलेला गूळ तर जो गूळ आहे तो तुम्ही चिक्कीचा वापरा किंवा साधा गूळ वापरला तरी पण चालतो त्यानंतर पाव वाटी किंवा एक वाटी आपण घेतलेले आहे शेंगदाणे तर पॅन आपल्याला छान तापवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मंद गॅसवरती आपल्याला तीळ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तर तीळ मंद असेवर सतत हलवत चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅस एकदम कमी ठेवायचा सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे म्हणजेच तिळाला छान खमंग चव येते आणि तुम्ही बघितलं असेल दोनच मिनिटांमध्ये आपले जे तिळ आहेत ते छानपैकी भाजून झालेले आहेत त्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला शेंगदाणे सध्या भाजून घ्यायचेत आणि गॅस कमी ठेवायचा जेणेकरून शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात आणि त्याचा खमंगपणा टिकतो तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल आता आपले तीळ आणि शेंगदा छान खमंग भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आणि नंतर याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला आपण बारीक करून घेणार आहोत तर स्पेशली या ठिकाणी पाक बनवायचं टेन्शन नाहीये तर आपल्याला आता डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये हाफ क्वांटिटीमध्ये तीळ आणि त्यातल्या हाफ क्वांटिटीमध्ये शेंगदाणे टाकून हे छान बारीक न करता एक रवाळ टेक्स्चर ठेवायचे आपल्याला आणि छान असे रवाळ त्याचं बारीक करून घ्यायचे ते झाल्याच्या नंतर त्यामध्ये खिसून घेतलेला गुळ घालायचा आहे आणि गूळ शक्यतो खिसून घ्यायचा जेणेकरून मिक्सरला बारीक करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आपण छान बारीक करून घ्यायचे आणि खूप जास्त फिरवायची गरज पडत नाही फक्त एकदा दोनदा फिरवलं की सगळं गूळ तीळ आणि शेंगदाणे छान एकत्र मिक्स होतात आणि जो गुळाचा जो गोडवा आहे तो सगळीकडे सेम क्वांटिटीमध्ये गोडसरपणा त्या ठिकाणी पोहोचतो त्यामुळे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आता सेम मोठ्या भांड्यामध्ये घ्या आपल्याला हे सर्व मिश्रण ट्रान्सफर करून घ्यायचे कारण आपल्याला हे छानपैकी हाताने मिक्स करता येईल एवढं मोठं भांडं घ्यायचं आणि हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं तर या ठिकाणी आपण पाणी वापरलेलं नाही नाही दूध वापरले नाही तूप वापरले तरी सध्या याला छान बाइंडिंग घेते कारण तिळाला आणि शेंगदाण्याला एक त्याचं एक स्वतःचं तेल असतं आणि ते भाजल्याच्या नंतर वाटल्याच्या नंतर ते रिलीज होतं आणि गूळ टाकल्यामुळे त्याला एक छान बायंडिंग येते जर तुमचं मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर या ठिकाणी थोडंसं तुम्ही तुपाचा हात घेऊ शकता एक चमचा तुम्ही गरम तूप यामध्ये टाकू शकता परंतु तूप टाकायची पण गरज नाही पडत कारण व्यवस्थित छानपैकी आपले जे लाडू आहेत ते बांधले जातात तर शक्यतो लाडू हे छोट्या जसं आपली रेवडी असेल त्या पद्धतीने छोट्या क्वांटिटीमध्ये बांधायचं छोट्या साईजचा बांधायचा जेणेकरून तिळामध्ये एक उष्णपणा असतो आणि तिळ जर आपण लाडू जर मोठ्या आकाराचा बांधला तर आपल्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो उष्णतेचा त्यामुळे एकदम छोट्या छोट्या साईजचे लाडू बांधायचे दिसायलाही छान दिसतात आणि खाल्ल्याच्या नंतर आपल्याला त्रास पण होणार नाही तर अशा पद्धतीने अगदी पाच मिनिटांमध्ये आपले लाडू बनवून तयार होतात अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल अगदी पाच मिनिटांमध्ये कमी साहित्यामध्ये मोजक्याच तीन साहित्यामध्ये आपण लाडू बनवलेले आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला पाक करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही हे लाडू बनवून तयार होतात तर आज आपण बघितले एकदम मऊ तोंडात टाकताच विरगळणारे बिना पाकातले तीळ आणि गुळाचे लाडू जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग